hello everyone today we will see our practical number 3 and 4 named as assembly and dismantling of multi cylinder engine now you are seeing the assembly of a multi cylinder engine which is used mainly in four wheelers this is the cylinder blocks from the bottom the connecting rod caps are placed हा जो बघतोय आपण कॅम्प शॅफ्ट कॅम्प शॅफ्ट फंक्शन काय की तो व्हॉल्स ऑपरेट करतो अकॉर्डिंग टू द इंजिन स्पीड दीज आर द फॉलोअर्स फॉर द कॅम्प ते कॅम्पचे जे फॉलोअर्स आहेत ते आपले वॉलचे रॉड ऑपरेट करतात साईड कव्हर्स ऑइल फिलिंग जे आपल्याला इंजिन मध्ये ऑइल लागतं ते ऑइल तिथं फिलिंग करण्यासाठी आणि ड्रेन करण्यासाठी असा एक सेपरेट चेंबर दिलेला असतो फ्लाविल अटॅचमेंट आता याच्यामध्ये रॉकर आर्म असेंब्ली आणि इंडिव्हिज्युअल सिलेंडरचा हेड हे दोन्ही असेंबल केलेले आहेत ते रॉकर आर्म असेंब्ली काय करते तर कॅम्प मधून जे पुश रॉड्स येतात ते पुश रॉड्स रॉकर आर्मला पुश करतात आणि ते रॉकर आर्म आपले जे वॉल्स आहेत इंटेक आणि एक्झॉस्ट ते ऑपरेट करतात तर वॉलचं कवर प्लेस केलेलं आहे ऑइल पॅन जे ऑइल आपल्याला इंजिनचे पार्ट लुब्रिकेशन करण्यासाठी लागणार आहे ते खालच्या बॉटमला याला स्प्लॅश टाईप लुब्रिकेशन यूज करतात मेनली स जेवढे काही इंजिन्स आहेत प्रत्येक इंजिनला स्प्लॅश टाईप लुब्रिकेशन असतं म्हणजे ऑइल पॅन जो आहे तो जनरली हाफ किंवा त्याच्यापेक्षा थोडा कमी पोर्शन फिलअप केलेलं असतं आणि ते सर्क्युलेट होतं त्यानंतर फ्यूल पंप प्लेस केलेला आहे फ्युल पंप काय करतो की आपलं जे फ्युल आहे ते टँकमधून पंप करून घेऊन इंजिनला सप्लाय करतो त्यानंतर कॉमन रेल केलेलं आहे जे नॉर्मली आताच्या सगळ्या डिझेल इंजिनला यूज करत असतो व्हायब्रेशन डॅम्पर जे इंजिनमधून जे व्हायब्रेशन्स होतात ते पुढं बॉडीला पास होऊ नये किंवा ट्रान्समिशनला पास होऊ नये म्हणून त्याला व्हायब्रेशन डॅम्पर्स लावलेले ब्रिदर हा काय करतो की ऑइल हिटिंग झाल्यानंतर जी एअर असते आतमध्ये ती एअर बाहेर काढण्याचं काम किंवा हॉट हो एअर इंजिनमधून बाहेर काढण्याचं काम ब्रीदर करतो पाईप जॉईंट्स ऑइल पंप आणि ऑइल कुलरचे त्याला प्रॉपर सिलिंग फिट केलेलं असतं वॉटर पंप आपल्याला इंजिन टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण जे रॅडिएटर यूज करतो तर त्या मधून वॉटर सर्क्युलेट व्हावं आणि ते पूर्ण इंजिनच्या बॉडीमधून पुन्हा सर्क्युलेट करून रेडिएटरला जाऊन त्याचं टेम्परेचर कमी होऊन पुन्हा इंजिनला येतं तर त्यासाठी आपल्याला वॉटर पंप रिक्वायर्ड असतो किंवा त्याला कुलंट पंप असंही म्हणू शकतो आपण हे ई सी एम आय जे इंजिन कंट्रोल मोडूल असं आपण म्हणतो जेवढे काय मॉडर्न इंजिन असं सर्व मॉडर्न इंजिन्सला एम हा असतोच जो इंजिनचे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आहे ती मॉनिटर करतो आणि ॲज पर द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द ड्रायव्हर त्याला कंट्रोल सुद्धा करतो त्याला एअर कूलरचा चार्ज आहे त्यानंतर वॉटर ट्यूब जॉईंट्स त्या एअर फिल्टरला नंबर ऑफ लेयर्स किती आहेत बघा डक्ट कनेक्ट सी एस सी टू इनलेट मॅनिफोल्ड ऑन बोथ साईड इनलेट मॅनिफोल्डला दोन्ही साईडला डक्ट्स लावलेले आहेत जी एअर इंटेक होते ती डायरेक्टसुद्धा इंटेक करत नाही कारण त्याच्यामधले जी इम्प्युरिटीज आहेत किंवा जे हेवी पार्टिकल्स आहेत ते मध्येच राहावेत आणि पुढेपर्यंत जाऊ नयेत यासाठी त्याचा शेपसुद्धा चेंज केलेला असतो त्याला बेंड्स दिलेले असतात टर्बोचार्जर इट इज मेनली uh, अबाउट सेवन्टी फायव्ह टू एटी पर्सेंट इंजिन्स आर युज टूडे डिझेल इंजिन मेनली आता या इंजिनला चार टर्बो चार्जेस लावलेले हे कम्प्लीट कॅटरपेलर कंपनीचं कॅटरपेलर ही मेनली uh, आपले जे हेवी व्हेकल्स असतात स्पेशल पर्पज व्हेकल ते मॅन्युफॅक्चरिंग करते हा ॲक्च्युअल प्रॉडक्ट आहे हा, हा जनरेटरसाठी यूज केलेला आहे इंजिन